Hello, welcome all of you my friends. Today in this video all the students of standard 12th from arts faculty science and commerce. So this video is very useful for all the 12th standard students. Now what exactly we have to learn here? Now we are here in October month, and for your board paper only 4 months are remain: October, November, December and January, and you have to appear for the exam in February. आता हा जो काय पॅन्डेमिकचा जो ही संपूर्ण ड्युरेशन आहे, या ड्युरेशन मध्ये ईच अँड एव्हरी स्टुडंट इज ट्राइंग द बेस्ट. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जशाही प्रकारे स्टडी करणं पॉसिबल आहे, प्रत्येक स्टुडंटला ज्याही प्रकारे जशा पद्धतीनं कुठून व्हिडिओज मिळत आहेत, काहीतरी मटेरियल मिळतं स्कूल तुमच्या कॉलेजेसमधून असेल किंवा क्लासेसमधून असेल, जर वेगवेगळे स्टुडंट्स कुठे जर जॉईन असतील तर त्याप्रकारे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं अभ्यास करतोय. मित्रांनो, व्हाईल यू आर स्टडींग द प्लॅनिंग प्लॅन ऑफ युअर स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, पर्टिक्युलरली दो स्टुडंट्स हु आर इन सायन्स फॅकल्टी. सायन्स फॅकल्टीमधील जे काही विद्यार्थी आहे, जनरली यू डिटेच द सब्जेक्ट इंग्लिश, अँड द रिझन इज दॅट यू फोकस ऑन नीट अँड जेई. कारण सर्व सायन्सचे स्टुडंट आहेत नीट आणि जेईवरती जास्त फोकस करतात, आणि नीट व जेईवरती फोकस केल्यामुळे थोडासा ऑब्व्हियसली इंग्लिश हा त्या दोन्ही एक्झाममध्ये नसल्यामुळे थोडंसं इंग्रजीकडे सायन्सच्या स्टुडंट्सचं दुर्लक्ष होतं. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, बरेचसे स्टुडंट्स सायन्सवाले सायन्स फॅकल्टीवाले आपल्याला इंग्लिश येतं, आपल्याला पेपर चांगल्या प्रकारे लिहिता येतो असं कन्सिडर करतात, आणि मग शेवटी जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर एंडिंगला इंग्लिशला जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतील तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की व्हॉट वी थॉट ॲक्च्युली द क्वेश्चन पेपर अँड एव्हरी पार्ट इज डिफरंट फ्रॉम दॅट. आपण जे गृहित धरलं होतं, आपल्याला जे येतं असं आपण समजलं होतं, ॲक्च्युअली प्रत्येक पार्ट जो आहे आपण जसा समजला होता तसा नाही येतो, काहीतरी वेगळा आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मग त्या ठिकाणी अडचण येते. तेव्हा इन दिस टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्वेश्चन पेपर फॉर्मॅट, अबाउट युअर क्वेश्चन पेपर पॅटर्न. बट फर्स्ट ऑफ ऑल आय क्लिअर वन थिंग, अप टू धिस डेट म्हणजे आत्तापर्यंत, आता हा जवळपास ऑक्टोबर सुरुवात आहे, आजच्या तारखेपर्यंत बोर्डाने 12th स्टँडर्डसाठी नेमकं क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा कसा असणार आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स हे कोणकोणते असणार आहेत, अजून बोर्डाने डिक्लेअर केलेला नाही. मात्र 11th स्टँडर्डला जो तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न होता, 90% इट विल रिमेन सेम ॲज फार ॲज माय एक्सपिरियन्स इज कन्सर्न, ॲज फार ॲज आय डिस्कस विथ द टीचर्स वॉज ऑन इंग्लिश स्टडी. सो this whatever we are going to discuss today, the question paper for 11th and 12th may be similar. ज्या प्रकारे आपण 10th ला पाहतो, कारण असं होत नाही की 10th चा पेपर पॅटर्न वेगळा आहे आणि 9th चा पेपर पॅटर्न वेगळा आहे. 9th आणि 10th ला बोर्ड पेपर पॅटर्न जो आहे तो सेमच असतो. मग 10th ला ज्या प्रकारे तयारी करायची आहे, 10th ला जी तयारी करायची तीच आपण 9th पासून अगदी त्या पद्धतीने आपण पुढे स्टडी करत असतो. अगदी सेम याही ठिकाणी 12th साठी तुम्हाला जो क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे, हा क्वेश्चन पेपर पॅटर्न जवळपास 11th प्रमाणेच असेल. मग 11th मध्ये तुम्हाला काय काय आहे, कोणकोणत्या प्रकारचा पार्ट आहे, आणि नेमका चेंज काय असू शकतो, कोणत्या गोष्टी आपल्याला बदललेल्या असू शकतील, आणि त्या बदललेल्या घटकानुसार तुम्हाला तयारी करायची आहे, तर नेमकं कोणकोणत्या घटकांची तयारी करायची आहे आणि कशा प्रकारे तयारी करायची आहे. सो धीस व्हिडिओ यू शूड वॉच धीस कम्प्लीट व्हिडिओ. नंबर सेकंड थिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, धीस व्हिडिओ इज फॉर युअर प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग.
विदाउट प्लॅनिंग अँड विदाउट नोईंग दॅट एक्झॅक्टली वॉट यू हॅव टू स्टडी, आपल्याला नेमकं एक्झाममध्ये काय प्रिपेअर करायचं, कशाप्रकारे तयारी करायची. आपण एक तर टेक्स्टबुक न्यू आहे, सध्या क्लासेस बंद आहेत, कॉलेजेस बंद आहे, टीचर्स तुमच्यासमोर त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी काहीच नाही आहे, त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जेही सर्व बोर्ड एक्झाम देणारे 12th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी सांगतो की यामधून आपल्याला अतिशय महत्त्वाच्या पार्टला थोडंसं टच करायचं आहे, आणि हा महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला इंग्लिशला तयारी करायची, इंग्लिशची तयारी करायची. नेमकं कुठल्या घटकांवरती फोकस करायचं आणि कोणकोणता पार्ट आपल्याला एक्झाममध्ये असणार आहे बघूया आपण. अगोदर थोडंसं एक 2 मिनिटामध्ये तुमचं जे काही टेक्स्टबुक आहे 12th जे यावर्षीचं न्यू टेक्स्टबुक आहे, या न्यू टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 4 सेक्शन दिलेले आहेत. 11th मध्येही 4 सेक्शन आहे, 12th मध्ये देखील 4 सेक्शन आहे, आणि आपला क्वेश्चन पेपर जो आहे तो पूर्णपणे या 4 सेक्शनवरतीच असणार आहे. म्हणजे जवळपास सारखं वेटेज आहे या 4 सेक्शनला असणार आहे. फर्स्ट सेक्शन जो आहे तो फर्स्ट सेक्शन त्यामध्ये प्रोजचा येतो, सेकंड सेक्शन जो आहे तो पोएट्रीचा येतो, थर्ड सेक्शन जो आहे तो रायटिंग स्किलचा येतो, आणि 4th सेक्शन जो आहे तो ड्रामा अँड जर्नल म्हणजे लिटररी पार्ट जो आहे, हा थोडासा लिटरेचरचा पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड येतो. मग आता या 4ही घटकांवरती क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतील, तुम्हाला कुठल्या घटकावरती फोकस करायचा आहे. आता बऱ्याच स्टुडंट्सला हे प्रत्येकाला आपापलं माहिती असतं की व्हॉट इज अवर स्ट्रेंथ, व्हॉट काइंड ऑफ द क्वेश्चन्स दॅट आय कॅन राईट प्रॉपरली, हाऊ टू राईट देम, व्हॉट आय हॅव टू राईट, व्हॉट क्वेश्चन्स दॅट आय हॅव टू फोकस्ड ऑन, कुठल्या प्रकारच्या क्वेश्चन्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे, कोणते क्वेश्चन्स अतिशय चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचे, आणि कुठले घटक जे आहेत ते थोडेसे लेस इम्पॉर्टंट किंवा अगदी थोडीफार तुम्ही थोडी तयारी जरी केली तरी तुम्हाला इझिली लिहिता येऊ शकतील. 10th पर्यंत तुम्हाला कोणता घटक जो आहे तो थोडासा कंबाईन होता तोच तुम्ही आता देखील रिवाईज करून सहजपणे सॉल्व करू शकता. नवीन कुठला घटक आहे, आपण या सगळ्या घटकांवरती आता थोडंसं फोकस करूयात, आणि हा प्रत्येक पार्ट जो आहे तो तुम्हाला मी सांगतो. बघा मित्रांनो, आता इथे केअरफुली लक्ष द्या, प्रत्येक ईच अँड एव्हरी पार्ट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस नाऊ हियर, अँड एव्हरी कंटेंट व्हॉट एव्हर द पार्ट इज, अँड एव्हरी टॉपिक व्हॉट एव्हर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1, so the question number 1 is based on scene passage in your textbook. There is the section 1, and in this section 1 there are 8 prose, 8 topics ahet, tya 8 topic paiki tumhala kutla hi ekada passage il ani tya passage varti questions astil. मग आता त्या पॅसेजवरती जे क्वेश्चन्स आहेत त्या पॅसेजवरती क्वेश्चन्स किती असणार, याच्यामध्ये 6 क्वेश्चन, एव्हरी क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, म्हणजे हा पॅसेज जो आहे पॅसेज असेल 12 मार्क्ससाठी. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1B, हा 1B जो आहे, हा 1B या बीमध्ये 1 असेल ग्रामर, आणि यामध्ये बी मधलं 2 असेल हा फाइंड आउट द एरर, म्हणजे सेंटेन्सेस दिले जातील. आजकाल बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये देखील एरर वरती प्रश्न विचारले जात आहेत. अगदी साधं एक्झाम्पल घ्या, टेन्स असेल, समजा वाक्य जर तुम्हाला दिलं शी प्ले खो खो, मग फाइंड आउट द एरर. मग शी प्ले खो खो असं नाही होणार, एक तर शी प्लेज खो खो असं पाहिजे किंवा शी प्लेड खो खो असं तरी पाहिजे, म्हणजे प्लेज असं पाहिजे, मग शी प्ले असंही होणार नाही. किंवा मग कदाचित काही वेळेस नाऊनची मिस्टेक असेल किंवा प्रोनाऊनची मिस्टेक असेल किंवा वाक्यामध्ये व्हर्बची मिस्टेक असेल, ॲडव्हर्बची मिस्टेक असेल, ह्या ज्या एरर्स आहेत हे एररशी रिलेटेड 1 मार्क आहे. आणि जे पॅसेजमध्ये जे ग्रामर कव्हर झालेलं नाही आहे ते ग्रामर जे आहे ते मग तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल. तेव्हा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन हे 3 मार्क्स, हे 1 मार्क, म्हणजे हा टोटल जो आहे बीसाठी हे 4 मार्क, म्हणजे 12 आणि 4 हे झाले पूर्ण या ठिकाणचे 16 मार्क. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा कुठला विचारला जातो, क्वेश्चन नंबर 2A,
टू ए साठी इथे असतो हा अनसीन पॅसेज. सेम सिक्स क्वेश्चन असतील, टू मार्क्स साठी प्रत्येक क्वेश्चन असेल 12 मार्क. हा अनसीन पॅसेज देखील किती मार्क्स साठी? 12 मार्क्स साठी. हा अनसीन पॅसेज जो आहे हा देखील 12 मार्क्स साठी असेल. त्यानंतर सेकंड बी. आता हा जो सेकंड बी आहे, या सेकंड बी मध्ये काय विचारलं जातं, तर हा सेकंड बी जो आहे हा क्वेश्चन आहे समरी रायटिंगचा, 3 मार्कला. हे बी वन आणि नंतर बी टू हा क्वेश्चन दिला जातो नोट मेकिंगचा. नोट मेकिंग काय आहे, कशा प्रकारे लिहिलं जातं, आपण त्यावरती नंतर डिस्कस करूयातच. हा सेकंड ए, अनसीन पॅसेज 12 मार्क, समरी रायटिंग 3 मार्क्स आणि नोट मेकिंग जो आहे तो 3 मार्क्स. आता समरी रायटिंग जे आहे, दो स्टुडंट्स हु आर फ्रॉम सेमी मीडियम अप टू 10th, सो यू माइट हॅव लर्न देअर द क्वेश्चन ऑफ समरी रायटिंग. सेमी मीडियमच्या स्टुडंटसाठी, मराठी किंवा सेमीवाले जर कोणी स्टुडंट असतील, तर 10th तुम्हाला एक्झाममध्ये समरी रायटिंगचा क्वेश्चन हा त्या ठिकाणी 5 मार्क्ससाठी होता. आता देखील तुम्हाला समरी रायटिंग या ठिकाणी 12th आहे, मात्र हे क्वेश्चन समरी रायटिंगचा कशा प्रकारचा असेल, हा राईट द समरी ऑफ अबोव पॅसेज, म्हणजे हा जो अनसीन पॅसेज दिलेला आहे याच अनसीन पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आहे. ती समरी असेल 3 मार्क्ससाठीची आणि नोट मेकिंगला क्वेश्चन असेल. नोट मेकिंगमध्ये ट्री डायग्राम येतात, टेबलवर डाटा येतो आणि काही पॉईंट्स बनवा म्हणून येतात. या प्रकारचे नोट मेकिंगचे क्वेश्चन असतात हे 3 मार्क्ससाठीचे. हा झाला या ठिकाणचा एवढा पार्ट तुमचा. हे सेक्शन 1 हे प्रोज सेक्शन आहे. हे जे आहे हे प्रोज सेक्शन आहे, याला आपण म्हणूया फर्स्ट पार्ट, सेक्शन 1 प्रोज सेक्शन. यानंतर आपल्या बुकमध्ये सेकंड सेक्शन कुठलं आहे, ते आहे पोएट्रीचं, म्हणजे सेक्शन 2. आता व्हॉट इज द पार्ट देअर फॉर द सेक्शन 2? दिस इज द सेक्शन नंबर 2 अँड इट इज पोएट्री. सो द क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 इज फॉर एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे कुठला तरी एखादा त्या पोएममधला स्टांजा दिलेला असेल. 5 क्वेश्चन असतील, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. टोटल तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत हे सर्व 10 क्वेश्चन जे आहेत हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी 10 क्वेश्चन जे आहे हे यावरती 10 मार्क्स जे आहेत ते 10 मार्क्स तुम्हाला त्यावरती दिले जातील. 5 क्वेश्चन्स हा क्वेश्चन नंबर 3rd ए. आणि हा 3rd बी जो आहे पोएट्रीचाच हा असतो ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिसिएशन काय असतं, आता 10th आपल्याला एक्झाममध्ये ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन जो आहे तो ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन हा होता. जसे मी मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जसं समरी रायटिंग होतं तसं हा ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन देखील तुम्हाला एक्झाममध्ये होता. आणि आता देखील हा ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आहे. हा ॲप्रिसिएशन काय असतो, टायटल लिहा, पोएटचं नाव काय आहे ते पोएटचं नाव लिहा, किंवा थीम काय आहे ती लिहा, त्यामधले फिगर ऑफ स्पीच कुठल्या प्रकारचे युजेस केलेले आहे ते फिगर ऑफ स्पीच लिहा. हा ॲप्रिसिएशनशी रिलेटेड आहे, आपण सिलेबस शिकवत असताना पूर्ण पाठ त्यामध्ये घेऊया. त्यानंतर बघा हे ॲप्रिसिएशन 4 मार्क्स झालं, म्हणजे हा प्रोज पार्ट हा आहे 16 मार्क्सचा. हा आहे परत या ठिकाणचा 16 आणि हा सेकंड क्वेश्चन जो आहे, हा सेकंड क्वेश्चन हा पूर्ण जो क्वेश्चन जो येतो हा 12 आणि हे 18 मार्क्सचा क्वेश्चन येतो, 18 मार्क्सचा सेकंड. मात्र हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत हे दोन्ही क्वेश्चन्स रायटिंग स्किलशी रिलेटेड आहे. हा झाला प्रोजमधला सेक्शन 1, हा झाला पोएट्रीचा सेक्शन 2. नाउ सेक्शन नंबर 3 अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन पेपर. आपल्या क्वेश्चन पेपरमधला अतिशय महत्त्वाचा असलेला पार्ट तो म्हणजे हा रायटिंग स्किलचा.
आणि या रायटिंग स्किलला एक्झाममध्ये वेटेज आहे 16 मार्क्सचं. आता 16 मार्क्स म्हणजे किती बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3A हा क्वेश्चन नंबर 4A मध्ये काय दिलं जातं, थोड्याशा न्यू चेंज प्रमाणे एक तर ईमेल लिहा किंवा लेटर लिहा, 4 मार्क्स मेल रायटिंग और लेटर रायटिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4B मध्ये असतं एक्सपेन्शन ऑफ आयडिया किंवा ब्लॉग रायटिंग, एक्सपेन्शन ऑफ आयडियाज ब्लॉग रायटिंग किंवा याला एक विचारलं होतं फिल्म रिव्ह्यू, रिव्ह्यू लिहा, हे रिव्ह्यू मग एखाद्या फिल्मचा किंवा बुकचा रिव्ह्यू लिहा. मग रिव्ह्यू कशाप्रकारे लिहिला जातो, रिव्ह्यूमध्ये काय यूज करायचं, कशा पद्धतीनं रिव्ह्यू प्रेझेंट करायचा आपण बघूयात. मग हे 4 मार्क्सचा. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4C. 4C मध्ये अपील, लिफलेट, अपील रायटिंग, लिफलेट रायटिंग, त्यानंतर व्ह्यू और काउंटर व्ह्यू, व्ह्यू और काउंटर व्ह्यू किंवा रिपोर्ट, हे 4 मार्क. आणि याच्यानंतर लास्ट क्वेश्चन जो आहे सेक्शन सी, सेक्शन 3 जो रायटिंग स्किल्सचा आहे, त्याच्यामध्ये स्पीच, कॉम्पेरिंग, डायलॉग किंवा इंटरव्ह्यू. एक तर विचारलं आहे स्पीच, डायलॉग, कम्पेरिंग किंवा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात. हा पार्ट असेल 4 मार्क्सचा. आता मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या सर्वजण, हा मेल किंवा लेटर, एक्सपेन्शन रायटिंग, आता लेटर रायटिंग आपल्याला या अगोदरही होतं, एक्सपेन्शन ऑफ द आयडियाज हा पार्ट आपल्याला या अगोदरही होता, रिव्ह्यू हा 10th होता, अपील रायटिंग ओल्ड सिलेबसला अगोदरही होता, व्ह्यू लिफलेट 10th आहे, रिपोर्टही आहे, स्पीच डायलॉगही आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन देखील आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू धिस न्यू सिलेबस वॉट काइंड ऑफ द क्वेश्चन्स आर न्यू हियर दॅट यू हॅव टू प्रिपेअर वेल. नंबर 1 मेल रायटिंग, जस्ट यू हॅव टू फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन द लेटर अँड मेल, रेस्ट ऑफ द पार्ट इज द सेम. जे लेटरमध्ये लिहायचं तेच मेलमध्ये आहे, फक्त ॲड्रेस वगैरे जे आपल्याला लिहायचं तेवढा फक्त चेंज करायचा, तर फॉर्मॅटमध्ये आपल्याला फक्त बसवायचे. म्हणजे हा एक क्वेश्चन आपल्यासाठी न्यू आहे, ब्लॉग रायटिंग हे आपल्यासाठी न्यू आहे, हे दोन्ही क्वेश्चन्स बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी न्यूज असतील. म्हणजे हे 3 क्वेश्चन्स न्यू झाले. त्यानंतर कॉम्पेरिंग हा एक न्यू आहे, कॉम्पेरिंग याला आपण म्हणतो प्रोग्रॅम द टू कंडक्ट द प्रोग्रॅम, म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणे. मग कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कशाप्रकारे करायचं, मग सुरुवातीला काय घ्यायचं, एकदम सुरुवात कशाप्रकारे करायची, नंतर दुसरी सेकंड स्टेप काय असते, थर्ड स्टेपला काय असतं, म्हणजे दीपप्रज्वलन केव्हा घ्यायचं, पाहुण्यांचं स्वागत केव्हा घ्यायचं, भाषणं केव्हा घ्यायची, त्याच्यानंतर चीफ गेस्टचं भाषण कधी घ्यायचं, एंड कसा करायचा, हे पूर्ण स्टेप असतात. म्हणजे लक्षात ठेवा, इथून पुढे कधीही 12th स्टँडर्डच्या स्टुडंटला तुम्हाला केव्हाही जर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करा जर म्हटलं तर आलं पाहिजे, कारण हा कॉम्पेरिंगचा क्वेश्चन आहे. कॉम्पेरिंग कसं करायचं हे आपण या ठिकाणी शिकतोय. हा झाला इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो हा रायटिंग स्किलचा. याच्यानंतर सेक्शन नंबर लास्ट हे सेक्शन 4, हे सेक्शन 4 आहे ड्रामा अँड जेनर, म्हणजे लिटररी टर्म्स, जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये सेक्शन 4 आहे जेनर अँड ड्रामा, हे ड्रामा अँड जेनर किंवा जेनर अँड ड्रामा
हा जो पार्ट आहे. आणि जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असतील तर टेक्स्टबुकमध्ये बघा तुम्हाला जे टॉपिक्स दिलेले आहेत जेंडर अँड ड्रामामध्ये, यामध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल, नॉवेलची हिस्ट्री काय आहे, त्यानंतर टू सर्व विथ लव एक या ठिकाणी ड्रामा दिलेला आहे, त्यानंतर अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि द साइन ऑफ फोर, हे अशा प्रकारचे फोर टॉपिक्स दिलेले आहेत. म्हणजे तीन ड्रामा किंवा नॉवेल्स आहे आणि एक तुम्हाला नॉवेल काय आहे त्याची हिस्ट्री दिली आहे. जसं 11th हिस्ट्री ऑफ ड्रामा दिलं होतं, मग ड्रामाचे टाईप्स कोणते कोणत्या प्रकारचे असतात, तसे आता इथे तुम्हाला नॉवेल दिलेलं आहे आणि हे तीनही नॉवेलचे खाली टॉपिक दिलेले आहेत. मग आता बघा, यावरती तुम्हाला क्वेश्चन जे आहे हे फोर क्वेश्चन दिले जातील. एक क्वेश्चन नंबर 5, ए बी सी आणि डी, आणि हा प्रत्येक क्वेश्चन जो आहे हा 4+4+4+4 हा 4 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन असेल. म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो टोटल झाला 16, हा झाला 16 आणि 16 32, हा झाला या ठिकाणचा 16, झाले 48 आणि हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन झाला या ठिकाणचा हा 18 आणि हा जो आहे तो झाला 14. म्हणजे लक्षात घ्या, 5 आहेत. 5 हे फर्स्ट प्रोज सेक्शनवरती कोणते कोणते, हे 12 आणि 16, हे टोटल 16 मार्क्स आणि 18 मार्क्स. म्हणजे प्रोज सेक्शन जो आहे हा प्रोज सेक्शन, हा प्रोज सेक्शन टोटल किती मार्क्ससाठी झाला, हे 16 आणि हे 18, म्हणजे टोटल मार्क्स किती होतात, 34. हे 34 मार्क्सचा सेक्शन प्रोज 1 सेक्शन फर्स्ट, त्यानंतर हा होतो 14, हे 16 आणि हे 16. आता या पूर्ण क्वेश्चन पेपर फॉर्मॅटप्रमाणे आता प्रत्येक स्टुडंटने हा झाला आपल्यासमोरचा पूर्ण ब्लूप्रिंट. व्हाईल यू आर गोइंग टू स्टडी द लेसन्स, व्हाईल यू आर गोइंग टू प्रिपेअर एनी काइंड ऑफ द क्वेश्चन, सो यू मस्ट बी व्हेरी क्लिअर व्हॉट यू हॅव टू राईट, व्हॉट यू हॅव टू सॉल्व, व्हेअर यू हॅव टू फोकस. कारण परत सांगतो, सायन्स स्टुडंट जे आहे ते सायन्स स्टुडंट सध्या मोठ्या प्रमाणावरती, तसं तर पूर्णच या पेंडॅमिकमध्ये सर्व स्टुडंट थोडेसे भरकटलेले आहेत, कन्फ्युज्ड आहेत, मात्र खास करून सायन्स स्टुडंट्स वेअर एक्झॅक्टली वी हॅव टू फोकस ऑन नीट, ऑन जेई, वॉट एवर वी आर प्रिपेरिंग फॉर, ऑर शुड यू फोकस ऑन बोर्ड. आता बोर्डाने या इयरच्या सुरुवातीला आपला काही 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे. सुरुवातीला आपला हे कुठले टॉपिक्स आहेत काय आहेत ते रिड्यूस केलेले आहेत. मी लेसन शिकवत असताना मी त्याच्यावरती तुम्हाला सांगेल कुठला पार्ट रिड्यूस झालेला आहे. तर मात्र आता हा आपल्यासमोर 80 पेपर आहे. जर सिच्युएशन अशीच राहिली, सिच्युएशन यापेक्षा वर्स बनली किंवा बेटर झाली, गव्हर्नमेंट किंवा बोर्ड काय डिसिजन घेतो, एक्झामचा पॅटर्न कशाप्रकारे ठेवतात, वेटेज याच प्रकारे राहतं की आणखी कमी जास्त होतं की आणखी याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात, वी डोंट नो दॅट. ॲज द टाईम विल गो विल कम टू नो दिज ऑल द थिंग्स. जसा वेळ जाईल तसं आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुढे नंतर क्लिअर होतील. पण आज तरी व्हाईल यू आर प्रिपेरिंग, व्हाईल यू आर प्लॅनिंग, यू मस्ट नो यू हॅव टू प्लॅन अकॉर्डिंग टू धीस. आता एक्झाममध्ये जे घटक आहे, म्हणजे तुम्हाला फोकस कोणत्या कोणत्या घटकांवरती करायचा आहे बघा. नंबर 1 प्रोज सेक्शन, नंबर 2 म्हणजे प्रोज आणि पोएट्री आपण दोन्ही घेऊया, त्याच्यानंतर ग्रामर अँड व्होकॅब्युलरी, ग्रामर अँड व्होकॅब्युलरी, त्यानंतर रायटिंग स्किल आणि याच्यानंतर आहे ड्रामा अँड जर्नल, ड्रामा अँड जर्नल. आता हे प्रोज आणि पोएट्री किती आहेत, आता दिसायला आपल्यासाठी या ठिकाणी प्रोज आणि पोएट्रीवरती 34 मार्क्स आहेत, 18 आणि 16. मात्र या 18 आणि 16 लक्षात घ्या, इथे
हे जे सिक्स क्वेश्चन्स आहेत, सिक्स पैकी एक क्वेश्चन ग्रामरचा आहे, एक क्वेश्चन वोकॅबलरीचा आहे. हे 2 मार्क्स ग्रामर, हे 2 मार्क्स वोकॅबलरी, म्हणजे 2 आणि 2 4 मार्क्स गेले. त्याच्यानंतर हे ग्रामरचेच आहे 4 मार्क्स, म्हणजे हे 4 आणि हे 4 किती झाले, 8 झाले. आणि हा अनसीन पॅसेज आहे, या अनसीन पॅसेजमध्ये देखील ग्रामर आणि वोकॅबलरी, म्हणजे आपल्यासाठी ग्रामर किती असणार लक्षात घ्या. फर्स्ट पॅसेजमध्ये 2 मार्क्स, सेकंड पॅसेजमध्ये 2 मार्क्स, 2 + 2 = 4 आणि हे 4 ग्रामर असेल आपल्यासाठी 8 मार्क्सचं, वोकॅबलरी असेल 4 मार्क्स, म्हणजे टोटल किती झाले 12 मार्क्स. या 34 मधून 12 मार्क्स गेले, म्हणजे या ठिकाणचे 4 मार्क्स ग्रामर आणि वोकॅबलरी, म्हणजे किती राहिले 8. हा तर आपण ग्रामरमध्ये पकडला आणि या ठिकाणी किती झाले 8 इथे, म्हणजे 8 आणि 8 किती झाले 16. हा समरी आणि नोट मेकिंग, समरी आणि नोट मेकिंग दोन्ही रायटिंग स्किलचे घटक आहेत. हे या समरीला आणि याला आपण दोन्हीला इकडे गृहीत धरूया, म्हणजे हे समरी आणि रायटिंग स्किल 3 + 3 हे आपण इकडे कन्सिडर करू, या ठिकाणी ड्रॉप करू आपण. म्हणजे लक्षात घ्या, व्यवस्थित प्रत्येक पॉईंट क्लिअर करा, म्हणजे तुम्हाला प्लॅन करताना सोपं जाईल, कुठल्या घटकांची कशाप्रकारे प्रिपरेशन करायचं हे प्रत्येक घटक लक्षामध्ये येईल. या ठिकाणचे समरी आणि नोट मेकिंग इकडे राहिले, म्हणजे हा 8 मार्क्सचा हा झाला, 2 मार्क्सचं वोकॅबलरी आणि 2 मार्क्सचं ग्रामर. हे 8 मार्क्सचं, 8 आणि 8 किती झाले 16. हा 10 मार्क्स, 16 आणि 10 = 26 आणि हे 4, म्हणजे 26 आणि 4 किती झाले 26 आणि 4 मार्क्स, हे टोटल होतात 30. म्हणजे 30 आणि हे झाले 12, किती 42. म्हणजे बघा, या ठिकाणचे आपण हे जे मार्क्स पकडलेले होते पूर्ण, हे या ठिकाणचे. आता बघा, याच्यानंतर हा जो या ठिकाणचा रायटिंग स्किलचा पार्ट आहे, आता या रायटिंग स्किलमध्ये काय काय आहे, तर रायटिंग स्किलमध्ये कोणकोणता घटक आहे, ह्या रायटिंग स्किलमध्ये वेटेज कशावरती द्यायचं बघा. रायटिंग स्किलला किती आहे, हे 16 + 9 + 9, म्हणजे हा ए बी सी डी, आणि परत हे या ठिकाणचा बी आणि हा बी 2, म्हणजे हे समोर आहे नोट मेकिंग, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 रिपोर्ट हा 9 10 11 12 इंटरव्ह्यू क्वेश्चन 13, त्यानंतर हे समरी 14 आणि नोट मेकिंग 15. या रायटिंग स्किलसाठी तुम्हाला सर्व 15 टॉपिक वेगवेगळे जे आहेत ते शिकायचे. यामधले बरेचसे या अगोदरचे पण आहेत तुम्ही शिकलेले, जसं डायलॉग आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहे, स्पीच रायटिंग आहे, रिपोर्ट आहे, लेटर रायटिंग आहे, हे क्वेश्चन अगोदर ऑलरेडी तुम्हाला येतातच, फक्त कशाप्रकारे प्रेझेंट करायचं हे मात्र व्यवस्थितपणे शिकायचं. तेव्हा किती झाले 16 17 18 19 20 21 22, म्हणजे हा रायटिंग स्किलचा पार्ट जो आहे, आपल्याला एक्झॅममध्ये रायटिंग स्किल जे आहे हे पूर्ण 22 मार्क्ससाठी रायटिंग स्किल आहे, म्हणजे 22 मार्कला आपल्याला एक्झॅममध्ये येणारं जे आहे ते रायटिंग स्किल आहे. आणि शेवटचा हा ड्रामाचा हा पार्ट जो आहे तो हा येईल 16 मार्क्सचा, म्हणजे टोटल मार्क्स किती झाले बघा, हे 30 40 50 60 70 आणि हे 6 आणि हे 2 आणि 2 = 4 हे झाले 10, म्हणजे टोटल 30 40 42 43 44 44 आणि हे 20 44 आणि 20 किती होतात 44 54 64 64 आणि हे या ठिकाणचे 74 आणि हे 80 हे असे टोटल 80 मार्क्स. हा पार्ट जो आहे, सर्वांनी हा पार्ट लक्षात घ्यायचा. स्टडी करताना, तुमच्या स्टडीचं प्लॅनिंग बनवताना आपण लक्षात घ्यायचं ड्रामा, मग ड्रामावरती तुम्हाला एखादं कॅरेक्टर स्केच लिहा, त्या कॅरेक्टर स्केचवरती कॉमेंट करा,
अशा प्रकारचे क्वेश्चन असतील छोटे छोटे तुम्हाला दिलेले आहे. मग हे प्रोज अँड पोएट्रीवर, हा ग्रामर अँड वोकॅबलरीवर, रायटिंग स्किलवर आणि या ड्रामावर. मग तुम्ही नेमकं कुठल्या घटकावरती चांगल्या प्रकारे फोकस केला, कुठल्या घटकांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला म्हणजे तुम्हाला मार्क्स पडतील हे तुम्ही ठरवायचं. कुठला घटक तुम्हाला चांगला येतो, कोणता थोडाफार कमी जमतो, कुठला आपल्याला बेटर आपण प्रेझेंट करू शकतो, सो यू डिसाईड अँड प्रिपेअर. आफ्टर डिस्कसिंग दिस, वॉट एवर आर नेक्स्ट व्हिडिओज विल कम टू यू, सो यू जस्ट सबस्क्राईब ऑल द व्हिडिओज सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज विच विल कम. म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेच समजत चालेल. आणि प्रत्येक पार्ट यामधला, मग ग्रामर असेल, रायटिंग स्किल असेल किंवा पोएट्रीज असेल, ईच अँड एव्हरी कंटेंट वॉट एवर इज देअर, सो वी विल लर्न दॅट. ईच अँड एव्हरी कंटेंट वॉट एवर इज हियर विल प्रिपेअर दॅट वेल. अगोदर आपण टेक्स्टबुक किंवा पोएट्रीवर फोकस करणार नाही, आपण फोकस करणार आहोत कोणत्या घटकावरती. बघा, हे ड्रामाचा 16 मार्क्स आहे, हा एक फोकस करायचा. रायटिंग स्किल आणि टॉपिक जे आहेत हे 22 मार्क्ससाठीचे. तुम्ही काय करता, अभ्यास करताना याच्यावरती फोकस करता. स्टडी करायची म्हणजे लेसन वाचा, पोएट्रीज वाचा. आता लेसन आणि पोएट्रीज तुम्ही वाचत असताना मित्रांनो, तुम्ही इथे लक्षात घ्या, लेसन आणि पोएट्रीला मार्क्स आहे किती, 30 मार्क आहे टोटल. या 30 मार्क्सपैकी देखील हे ॲप्रिसिएशन तुम्ही सहज लिहू शकता. म्हणजे 30 मार्क्सपैकी ॲप्रिसिएशन अतिशय इझी, याला काही फार तुम्हाला प्रिपेअर करण्याची गरज नाही, खूप जास्त वेळ द्यायची गरज नाही. म्हणजे या 30 मार्क्सपैकी तुम्ही हे मार्क्स लेस करा किंवा याला तुम्ही सरळ इकडे रायटिंग स्किलमध्ये टाकून द्या, बेटर, आणखी तुम्हाला इझी करता येईल. हे इकडे आपण टाकून देऊया ॲप्रिसिएशन देखील. म्हणजे किती मार्क्स होतात, हे या ठिकाणी होतात 26 आणि हे या ठिकाणचे होतात 26. हे 26 मार्क्स. आता ह्या 26 देखील एक अनसीन पॅसेज आहे. या अनसीन पॅसेजच्या 12 मार्क्सपैकी ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे 4 मार्क्स आहेत, म्हणजे राहिले 8 मार्क्स. त्या 8 मार्क्सपैकी देखील एक आहे पर्सनल रिस्पॉन्स, जो तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता, सहज सॉल्व्ह करू शकता. म्हणजे ग्रामर तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, वोकॅब्युलरी सॉल्व्ह करता येते, पर्सनल रिस्पॉन्स सॉल्व्ह करता येतो. म्हणजे 12 मार्क्सपैकी 6 मार्क्स गेले, खाली किती राहिले 6. हा अनसीन पॅसेज आहे. याच्यासाठी काही तुम्हाला टेक्स्टबुक वाचायची गरज आहे का, काही गरज नाही. म्हणजे हे 6 मार्क्स जे आहेत, हे 6 मार्क्स, या 26 हे 6 मार्क्स जे आहेत, परत हे 6 मार्क्स आणखी ड्रॉप करून टाका, म्हणजे 20. म्हणजे तुम्ही खूप वर्षभर कितीही अभ्यास जरी केला, टेक्स्टबुक कितीही जरी वाचलं, तरी तुमची तयारी जी आहे, कारण आपल्या टेक्स्टबुकचा अर्धा पार्ट सेक्शन 1 आणि सेक्शन 2, म्हणजे 50% पार्ट जो आहे तुमच्या टेक्स्टबुकचा, हा याच्यावरती आहे, प्रोज आणि पोएट्रीवरती आहे. 8 प्रोज आहेत, 8 पोएट्रीज आहेत. मग प्रोज आणि पोएट्रीज एवढं तुम्हाला वाचायचं. आणि तयारी किती मार्काची व्हायला लागली, तयारी फक्त व्हायला लागली 20 मार्क्सची. पेपर आहे आपला 80 मार्क्सचा आणि आपण आपली 50% एनर्जी लावतो 20 मार्क्सला, राहिलेल्या 60 मार्क्सकडे आपण अजिबात बघत नाही. त्यासाठी हे बाकीचं कशाप्रकारे, म्हणजे हे मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजे, रायटिंग स्किल प्रॉपर जमलं पाहिजे, ड्रामाचा पार्ट आपल्याला चांगल्या प्रकारे आला पाहिजे, आणि हे जर तुम्ही नियोजन प्रॉपरली जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला मार्क्स चांगल्या प्रकारे मिळतील. सो दिस इज युअर रोडमॅप, दिस इज युअर ब्लूप्रिंट. यू स्टडी दिस केअरफुली, यू प्लॅन, यू शूड वर्क युअर प्लॅन अँड देन प्लॅन युअर वर्क. सो वी हॅव प्लॅन आवर वर्क, आपण आपल्या कामाचं नियोजन केलं आहे. आता ह्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग व्हिडिओज तुम्हाला आता ग्रामरचे, वोकॅब्युलरीचे, या एररशी रिलेटेड असणार आहे, या रायटिंग स्किलच्या संपूर्ण 15 जेवढे लेसन आहेत, या पूर्ण 15 पार्टचे, आणि हा ड्रामाचा, म्हणजे हा जो 60 मार्क्सचा पार्ट आहे, आपण फोकस 60 मार्क्सवरती करूयात. कारण 20 मार्क्स शिकवायला जितका वेळ लागणार आहे, तेवढ्याच वेळेमध्ये आपलं 60 मार्क्सची तयारी होणार आहे. मग आपण या 60 मार्क्सकडे फोकस करू, 20 मार्क्सचा पार्ट आपण नंतर पुन्हा, हा शिकणं झाला की पुन्हा आपण बघूया. ओके, थँक्यू.